आरोग्य जागृती। नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय जाधव, अध्यक्ष लोकराज्य समाज विकास संशोधन संस्था औरंगाबाद। मित्रांनो, गेल्या मागील 20 वर्षापासून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या 20 वर्षाचा जो अनुभव आहे तर या अनुभवाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांमध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। स्वयंसेवी संस्था या लाखो संस्था राज्यामध्ये आणि देशामध्ये कार्यरत आहेत, परंतु एका विशिष्ट उद्देशाने ते काम करताना दिसत नाही। आपण असं बघतो की स्वयंसेवी संस्थांचं रजिस्ट्रेशन मुख्यतः चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे होतं। इथे दररोज 100-200 संस्था रजिस्टर्ड होतात, परंतु त्या कामाचा मोबदल्यात आपण जेव्हा विचार करतो तर आपल्याला या संस्था प्रत्यक्ष विषयावर काम करताना दिसत नाही। कोणीतरी सांगितलं म्हणून संस्थांचं नोंदणी होते, 10-15 दिवस 1 वर्ष 2 वर्ष ती काम करतात आणि मग संस्था बंद होते। पण मुळात खऱ्या अर्थाने या स्वयंसेवी संस्थांना सक्षम बनवण्यासाठीचा एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये आपल्याला हाती घेणं गरजेचं आहे। स्वयंसेवी संस्था क्षेत्रामध्ये काम करणारी जी सामाजिक कार्यकर्ती आहेत, ती या क्षेत्रात येतात, ती एक खऱ्या अर्थानं सकारात्मक समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे आणि मग या दृष्टिकोनातून आपल्याला या स्वयंसेवी संस्थांचं व्यवस्थापन खऱ्या अर्थानं विकासात आणि कामाचं करणं आवश्यक आहे। आज आपण बघतो आहोत की देशामध्ये स्वयंसेवी संस्था या मुळामध्ये स्वयंप्रेरणेने स्वहेतूने सामाजिक काम करण्यासाठी येतात, परंतु या आजच्या स्वयंसेवी संस्था या फक्त शासनाच्या सर्व्हिस प्रोव्हायडर एजन्सी म्हणून काम करतात किंवा शासनाने दिलेल्या कार्यक्रमावरती अवलंबून असतात। आपल्याला हे स्वरूप थोडंसं बदलावं लागते। ज्या आपल्या उद्देशामध्ये संस्थांनी काही विषय घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली आणि ते काम करत आपला एक विषयामध्ये आपलं काम उभं केलं तर त्या संस्था विकासामध्ये एक अमूल्य असा आपला ठसा उमटू शकतात। महाराष्ट्रामध्ये आपल्याला असे काही उदाहरणं दिसतील, ज्यामध्ये अण्णा हजारेंचं उदाहरण की ज्यांनी भ्रष्टाचारावर कामाला सुरुवात केली आणि अण्णा हजारेचं नाव जागतिक स्तरावर निर्माण झालं। त्याचप्रमाणे बाबा आंबेडकरांनी कुष्ठरोगाच्या विषयावर काम केलं आणि ती संस्था देशामध्ये नव्हे तर जगामध्ये आपल्याला दिसायला लागली। पण ही काही उदाहरणे बोटावर बोलली आहेत की आपल्याला दिसतात। मग आजच्या ज्या संस्था आहेत या संस्था यशस्वी का होत नाही तर त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं नाही, आपण आपल्या कामाचं नियोजन केलेलं नाही। त्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये या कामाचं नियोजन करणं आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षण सुद्धा आयोजित करणं, प्रशिक्षण घेणं आणि एक संघटनात्मकरित्या आपल्या कामाची व्याप्ती वाढवणं यासाठी आपण काम करूया। मित्रांनो, लोकराज्य संस्थेने यासाठी सोशल जस्टिस एनजीओ फोरम नावाची भूमिका कन्सेप्ट घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली। राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक संस्था घेऊन आम्ही भविष्यात काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि मुळामध्ये या कामामध्ये काही इश्यू घेऊन आम्ही काम करतो आहोत। काय इश्यू आहे तर आपण जागतिक स्तरावर जगामध्ये जे काही विकासाची 17 गोल ठरवण्यात आलेली आहे त्या 17 गोलवर आपण काम करणार आहोत आणि विशेषतः भारत सरकारने या 17 गोलमध्ये 9 थीम 9 विषय घेऊन कामाला गाव स्तरापासून कामाला ग्रामीण विकासामध्ये करण्याचं काम ठरवलेलं आहे। तर सोशल जस्टिस एनजीओ फोरम या 9 विषयाला घेऊन भविष्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचं एक भक्कम असं नेटवर्क उभं करणार आहे। त्या नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी मी विजय जाधव आपल्या सर्वांना आवाहन करतो। नमस्कार। आरोग्य जागृती।